झी 24 तास एक पाऊल पुढे। मतांसाठी पुढचा पाऊल या भागामध्ये मी जाणार आहे प्रथम डॉक्टर बुधाजीराव मुळीक यांच्याकडे। डॉक्टर बुधाजीराव मुळीक, घर बसल्या जर मला पैसे मिळत असतील तर बाहेर उठून शेतमजूर जो असेल तो शेतीवर जाईलच कशा करता, आणि त्याही पेक्षा सुद्धा इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर सरकारनंच जर धान्य खरेदी केली तर मध्यम वर्गाला मिळणारं धान्य जे आता सुद्धा प्रचंड महाग आहे ते आणखीन महाग होणार नाही का? 19 लाख टन आपण धान्य उत्पादन करतो, त्यापेक्षा प्रचंड मोठ्या प्रमाणावर टन धान्य आता सरकारच खरेदी करणार आहे ना। एक पहिला भाग असा आहे की आपण जे म्हणाला ना की जे काय तुम्ही 5 रुपयाने जरी धरलं तर 5 किलो त्याला 25 रुपये मिळतील त्याला घरात बसून, बरं का? फारसं म्हटलं तर ते 25 रुपये त्याचं काय भागत नाही। आता माझ्या मित्रांनो, आज मी तिला 12 कोटी शेतमजूर आहे साधारणपणे, आणि तुम्ही 81 कोटी तुमच्या याच्याप्रमाणे आता ते अंत्योदय आणि प्राधान्यानं जे काही आहेत त्यांची यादी दिली टोटल, त्याच आहे की यातले 12 कोटी सोडले शेतमजूर, तर मग 69 कोटी लोक राहतात ना। आता दुसरा भाग आहे की बाजारात आपण जे म्हणाला ना, नाही त्याबद्दल क्लिअरिफाय करतो की आपण 3.25 लाख कोटी काहीतरी खर्च म्हटला का, 3.5 लाख कोटी काही विरोधी पक्षनेत्यांनी विधान केलं मागायचं, तुमच्या ग्राफिक्सचं बघितलं मी, ते 2.25 लाख कोटी शासनानं ऑफिशियल फिगर दिलेले आहे। थोडा फरक त्यात असा पडणार आहे की ज्याप्रमाणे मिनिमम सपोर्ट प्राईसची किंमत वाढत जाईल त्याप्रमाणे आकडा वाढत जाऊ शकतो, साठवणुकीसाठी गोडाऊनचा आकडा वाढत जाऊ शकतो, ट्रान्सपोर्टेशनसाठी वाढत जाऊ शकतो, हा आकडा येईल, हा दुसरा भाग झाला। आता तिसरा भाग काय माहिती आहे का, की तसंही तुम्ही गेल्या वर्षापूर्वीचा जर फिगर बघितला तर 6 कोटी टन धान्य पडूनच होतं गोडाऊनमध्ये आपल्याकडे, बरं का? जे आता सांगतायत 6.1 म्हणतायत, 6 कोटी 10 लाख टन असं म्हणतायत ते, तर ह्या धान्याचा प्रश्न येणार नाही, भरड धान्याचा येणार नाही किंवा गहू तांदळाचा प्रश्न भरता येणार नाही, कारण तेवढा सरप्लस आपल्याकडे आहे, धान्याचा प्रश्न येणार नाही। आता प्रोक्युअर कसं करायचं, वाटायचं कसं, याची यंत्रणा त्यांनी दिलेली आहे। हा एक काय भाग आहे मोठा, म्हणजे यात शेतकरी असणार ते धरतात, कारण जे काही अत्यल्प शेतकरी भूधारक शेतकरी असणार आहेत, शेतमजूर शेतकरी असणार आहेत, दुष्काळी भागातले असणार आहेत, हे लोक असतील। फक्त फरक थोडासा कुठला एक म्हणजे मायासनं पडतो की हे जे काही 1.25 लाख 1.5 लाख कोटी जे बाजूला पैसे होतील त्यांना शेतीला ज्या मूलभूत सोयी द्यायच्या होत्या त्याच्यावर काय परिणाम होतो का, हा एक पहिला मायासन प्रश्न। सर पण मला एक तुम्ही सांगा, मला घर बसून पैसे मिळणार आहेत तो कशा करता बाहेर पडेल, तो कशा करता जाऊन काम करेल, त्याला घर बसल्या 5 किलो सगळं मिळणार आहे, तो का बाहेर पडणार आहे आज, त्याला इन्सेंटिव्ह काय बाहेर पडण्याचा, काय ते का? नाही, एक मिनिट असा आहे की फक्त त्या धान्य मिळवून चालत नसतं ना, तुम्हाला तेल मीठ चटणी लागते, कपडे लागतात, तुम्हाला व्यवहार लागतं, लग्न लागतं, मयत लागतं, औषध हे लागतं सगळं, हा खर्च फार असतो। हा ज्यांचं जास्त उत्पन्न आहे त्यांचा अन्नधान्यावरचा खर्च 5 ते 10% असतो, पण सामान्य माणसाचा 50 ते 70% असतो खर्च, नाही असं नाही, यातनं कमी झाला तर त्यातला तो कमी होईल। हा थोडासा हे म्हणते काम करतील ते, काम करायचा का भाग नाही, आता कामात थोडासा कार्यक्षमता कमी होईल का, हा भाग येईल। पण मला एक असं नेहमी असं अजून वाटतं, म्हणजे हे निर्णय घेतला यात काही चर्चा मी जास्त करत नाही, अशा करता की ठीक आहे कुठल्या तरी वर्गाला मिळालं, मध्यमवर्गीयाला अन्नधान्य मिळायचं काही अडचणीचं काही कारण नाही, गहू तांदूळ ज्वारी बाजरी याचं काही कारण नाही आहे। आता एकच मला नेहमी वाटतं आहे बरं का, की एवढी जर सुरक्षितता तुम्ही शेतकऱ्याच्या शेती उत्पन्नाची केली असती ह्या 1.25 लाख कोटीमध्ये, म्हणजे मला विचारलंय का, बरोबर आहे, आता मी तर 2003 सालापासून सांगतोय, 2003 सालापासून सांगतो, म्हणजे ते तुमच्यावर भाजपचे प्रवक्ते भेटले त्यांच्या काळातच मी पहिलं इरमाचं लिहिलं होतं, तर हा प्रश्न अजिबात आला नसता। पण आता असं आहे बरं का, की उद्देश काय आहे तर एक न्यूट्रिशियस फूड द्यायचं, त्यांनी म्हटलंय प्रोटीनपासून म्हटलंय 6 महिन्याच्या मुलाला पाजावं, 6 महिने ते 6 वर्ष। पण सर मला तुम्ही एक सांगा, आता कळीचा मुद्दा असा आहे आणि तोच घेऊन मी श्याम जाजू यांच्याकडे जाणार आहे। श्याम जाजू, 1.25 लाख कोटीची अशा प्रकारची योजना आहे, परंतु त्याच्यावर या बजेटमध्ये या अर्थसंकल्पामध्ये 10,000 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे। 1.25 लाख कोटीची योजना, त्याला आत्ता तरतूद 10,000 कोटींची, फायदा मिळणार कसा, काय सांगाल तुम्ही? मुळात हे अध्यादेशवर राष्ट्रपतींची सही जरी झाली तरी येत्या 6 महिन्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभेत हे बिल यावं लागेल,
ज्यावेळा बिलातल्या सर्व त्रुटींची त्या ठिकाणी चर्चा होणार आहे. 1,25,000 कोटी रुपयाची ज्याची गरज आहे आणि 10,000 कोटीची आम्ही तरतूद केलेली आहे केवळ, म्हणजे 10% सुद्धा तरतूद त्याच्यामध्ये नाही, याच्यावरून या योजनेचा किती होमवर्क किती सिरियसली या सरकारने केलाय ह्या विचार करण्याचा मुद्दा आहे. ही काँग्रेसची जुनी परंपरा आहे. काँग्रेसने 71 साली युद्ध निवडणुकांमध्ये घोषणा केली गरिबी हटाओ. मी त्याची चर्चा करणार आहे श्याम जाजू मी त्याच्यावर येणार आहे, यातल्या राजकारणावर येणार आहे. परंतु विविध राज्यांनी अशा प्रकारच्या योजना कशा राबवल्या ते आपण पाहूया. फूड सिक्युरिटीच्या योजना भारतातल्या अनेक राज्यात सध्या चालू आहेत. नेमकी त्यांच्या काय राज्याची अवस्था आहे ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून आता पाहणार आहोत. बिहारमधल्या 63,23,23,00,000 लोकांना याचा फायदा मिळालेला आहे. मात्र 1,37,00,000 जनतेला लाभ देण्यासाठी आग्रही असून 1,12,00,000 जनतेला प्रत्यक्ष याचा समावेश करण्यात आलेला आहे. मध्य प्रदेशामध्ये शिवराज सिंग चौहान यांची मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे. त्याच्यामध्ये 1 रुपया किलो गहू आणि 2 रुपये किलो तांदूळ उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. साडेतीन कोटी लोकांपर्यंत मध्य प्रदेशची योजना ही पोहोचवली गेलेली आहे आतापर्यंत. राजस्थानमध्ये बीपीएल धारकांना 1 रुपया किलोनं गहू तर 10 रुपये किलोनं आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं दिसतंय. तर एपीएल कुटुंबांना 5 रुपये किलोनं आटा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आपण पाहतोय पश्चिम बंगालमध्ये सुद्धा 2002 सालापासून सुमारे 1.2 रुपये किलोनं गहू आणि तांदूळ मिळत आहे. 40,00,000 अतिरिक्त लाभार्थींचा यात समावेश करण्यात आलेला आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.